विद्यार्थी मित्रांनो, आपण बुद्धिमत्ता या विषयामध्ये तर्क व अनुमान या घटकातील उपघटक भाषिक हा पाहणार आहोत. तर यामध्ये कोणकोणत्या सबघटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर यामध्ये वय, वेळ, घड्याळ, तर्क, नातेसंबंध आणि गृहितक यावर आधारित आपल्याला या घटकांचा अभ्यास करायचा आहे. सुरुवातीला आपण वयाचा विचार केला तर यावर आधारित एक प्रश्न परीक्षेत येत असतो. सरासरी वय किती, गुणोत्तर प्रमाण दिलेलं असतं वयांचं, त्यावरून उदाहरणं सोडवायची असतात. तर गणितातले दोन घटक आपल्याला या घटकामध्ये समाविष्ट केलेले आहेत, तर त्याच्यावर आधारित एक प्रश्न येतो. वयामध्ये महत्त्वाचं ध्यानात ठेवायचं आहे, 5 वर्षापूर्वीचं वय, 5 वर्षानंतरचं वय दिलेलं असतं, आजचं वय दिलेलं असतं. 5 वर्षापूर्वीचं म्हणजे -5, 5 वर्षापूर्वीनंतरचं +5 आणि आजचं वय, हे ध्यानात ठेवून आपल्याला ते उदाहरण सोडवायचं असतं. वेळ, आता 24 तासी घड्याळ, 12 तासी घड्याळ, हे घड्याळातले महत्त्वाचं आहे. त्यानंतर घड्याळामध्ये लघुकोन, काटकोन, विशालकोन, दोन काट्यामधलं कोणकोणत्या प्रकारचा येतो, अशा प्रकारचा प्रश्न असतो. किंवा किती अंशाचा दोन काट्यामध्ये कोण तयार होईल यावर आधारित प्रश्न असतो. तर यामध्ये महत्त्वाचं लक्ष ठेवण्यासारखं काय आहे, तर मिनिट काटा 1 मिनिटामध्ये 6 अंशाने पुढे जातो आणि तास काटा 0.5 अंशाने पुढे जातो. मग याचा हिशोब करून तुम्हाला ते अंश किती आहे ते काढायचं आहे. त्यानंतर यामध्ये काही तर्क लावायचा असतो, गृहितक दिलेले असतात आणि त्यावरून आपल्याला अनुमान काढलेलं असतं. त्यांनी पण त्यातलं चूक आणि बरोबर कोणता अनुमान आहे ते आपल्याला शोधायचं असतं. त्यानंतर नातेसंबंध हा त्यातला एक उपघटक आहे. तर नातेसंबंधामध्ये महत्त्वाचा आपण कुटुंबातले व्यक्ती कोणकोणते आहे त्याला आपण काय म्हणतो हे आपल्याला माहीतच आहे, तरी तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. मामा कोणाला म्हणायचं, काका कोणाला म्हणायचं, भाऊ, चुलता, चुलती, भाऊजय, दीर, ननंद, जाऊ, अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचे नातेसंबंध असतात, त्यावर आधारित प्रश्न आलेला असतो. आणि नातेसंबंधातील प्रश्न सोडवताना आपण काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, की ते प्रश्न सोडवताना जणू काय हा प्रश्न तुम्हालाच विचारला आहे असं तुम्ही गृहीत धरायचं आहे. आणि मग परीक्षेमध्ये प्रश्न असतो त्याला काय म्हणतात, तर ते आम्हीचा मामा न धरता तुम्ही स्वतःचा मामा धरायचा आणि त्यावरून ते उदाहरण सोडवायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला तर्क व अनुमान या घटकातले प्रश्न सोडवायचे आहेत, परीक्षेला त्याचा अभ्यास करायचा आहे. तर याचा तुम्ही जरूर अभ्यास करा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे ते पाहणार आहोत.